नमस्कार मित्रहो, मी सुमित तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वीकेंड वॉन्डरर। तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल की आपली आजची जर्नी सालेर या किल्ल्याजवळ आहे। नेहमीप्रमाणेच आपण आपली जर्नीची सुरुवात शिरपूरपासून करणार आहोत। शिरपूरपासून सालेर किल्ला जवळपास 160 ते 170 किलोमीटर अंतरावर आहे। सालेर किल्ला हा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बॉर्डरवर वसलेला आहे। जर तुम्ही सालेर किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असणार तर त्यासाठी कमीत कमी 2 दिवसाचा कालावधी तरी काढावा, कारण पहाटेमध्ये किल्ल्यावरून उगवत्या सूर्याचा जो व्ह्यू दिसतो तो अधिक अस्मरणीय आणि मोहात टाकणारा असतो। चला तर मग आपण लवकरात लवकर पोहोचूया सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी। आता आपण पोहोचलेलो आहोत सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी, तर आपण आपली ट्रेक आता सुरू करूया। ट्रेक करता करता आपण किल्ल्याबद्दल थोडीशी माहितीही जाणून घेऊया। सालेर किल्ला हा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बॉर्डरवर वसलेला आहे। सालेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो। तसेच सालेर हे महाराष्ट्रातील कळसुबाई नंतरचे 2 नंबरचे सर्वात उंच शिखर आहे। हे शिखर जवळपास 5141 फूट एवढे उंच आहे। सालेर किल्ला चढताना किल्ल्याला 3 ते 4 टप्प्यामध्ये विभागून घ्यावे, म्हणजे किल्ला चढताना अवघड जात नाही। आम्ही किल्ला चढताना किल्ल्याला 4 टप्प्यामध्ये विभागून घेतले होते। पहिला टप्पा होता पहिला दरवाजा, नंतर दुसरा दरवाजा, तिसरा बेस कॅम्प आणि चौथा म्हणजे शिखर। ट्रेक करताना आपण आपल्यासोबत पाण्याच्या 4 ते 5 बॉटल तरी ठेवाव्यात, कारण वरती पाण्यासाठी कोणतेही साधन नाही। बेस कॅम्पवर कॅम्पिंग करण्यासाठी खूप जागा असल्या कारणाने कॅम्पिंग करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही। फक्त जे कॅम्पिंग करणार आहेत त्यांनी आपला स्वतःचा टेंट आणावा,